अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना महाविकास आघाडीतर्फे नोटीस बजावण्यात आल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने नोटीसांची होळी करत आघाडी सरकारचा निषेध केला जात आहे। आज जामनेर शहरात देखील भारतीय जनता पक्षाच्या वतीने नोटीसांची होळी करत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला। याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बेकायदेशीर नोटीस बजावणाऱ्या सरकारचा निकाल असो। संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं। गिरीश भाऊ आप संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं। फडणवीस साहब आप संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पार्टीचा वाकड्या तिकड्या फावड्या सरकारचा वाकड्या तिकड्या फावड्या सरकारचा। अरे आघाडी सरकारचं करायचं काय? आघाडी सरकारचं करायचं काय? आली लोकावरती पाय। देवेंद्रजी आप संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं। देवेंद्रजी आप संघर्ष करो हम तुम्हारे साथ। महाराष्ट्रानेच नव्हे तर संपूर्ण देशाने बाबासाहेब आंबेडकरांची संवेदना हे राज्य सरकार कशा पद्धतीने पायदळी तुडवत आहे याचं स्टिंग ऑपरेशन जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं, गिरीशभाऊ महाजन आणि फडणवीस साहेब भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते यांना फसवण्यासाठी सरकारी यंत्रणाचा कसा राज्य सरकार गैरउपयोग करतोय याचं स्टिंग ऑपरेशन खऱ्या अर्थानं विरोधी पक्षनेते माननीय फडणवीस साहेबांनी केलं। या स्टिंग ऑपरेशनचा फायदा घेऊन खऱ्या अर्थानं राज्य सरकारचे दवाळे निघाले आणि ज्याने जे या कटात सहभागी आहे त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित होतं आणि त्यासाठी विरोधी पक्षनेते फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टीने मागणी केली होती की या सगळ्या प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे, सीबीआय चौकशी झाली पाहिजे। परंतु हे गेंद्याच्या काटडीचं सरकार यांनी तसं न करता उलट पक्षी फडणवीस साहेबांवर हे स्टिंग ऑपरेशन तुम्ही का केलं म्हणून नोटिसा काढलेल्या आहेत। खरं तर सगळ्या अर्थानं अपयशी होणारं हे सरकार गुन्हेगारी प्रवृत्तीला पाठीशी घालतंय। ज्या बॉम्ब स्फोटात संबंधित आरोपी आहे त्यांच्याकडून जमिनी घेतल्या जातात आणि त्यात दाऊदशी संबंधित असलेले मंत्री जेलमध्ये तरी त्यांचा राजीनामा ते घेत नाहीये। खऱ्या अर्थानं गुन्हेगारीला पाठीशी घालणार आहे सरकार। कायदा सुव्यवस्था अगदी धुळीस मिळालेली आहे कारण कायद्याचे रक्षक कायद्याचे भक्षक झालेले आहे। असं असताना देखील त्यांनी फडणवीस साहेबांना नोटीस पाठवली अशा अनेक नोटीस जरी पाठवल्या तरी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा घाबरणार नाही। फडणवीस साहेबांच्या मागे, गिरीशभाऊंच्या मागे या महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील प्रत्येक कार्यकर्ता हा सक्षमपणे उभा राहील आणि म्हणून आज भारतीय जनता पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीने
फडणवीस साहेबांना जी बेकायदेशीर पद्धतीने कायद्याचा दुरुपयोग करून नोटीस पाठवण्यात आली त्याच्या निषेधार्थ सगळे कार्यकर्ते आज गांधी चौकात जमले होते। आम्ही त्या नोटीसचा होळी करून या घटनेचा जाहीर निषेध करतो। गिरीश भाऊ आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। फडणवीस साहब आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। फडणवीस साहेबांना बेकायदेशीर नोटीस काढणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो। भारतीय जनता पार्टीचा जय असो। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।